सगळे ऐकतात की फक्त कुलूप येत आहे. हा हे आता परवा 72 तासांनी ठरेल ना, 72 तासांनी ठरेल. प्रचंड पैसे त्याने वाटलेले आहे, पैशाचा पाऊस पडलेला आहे, यंत्रणांचा गैरवापर केला आहे. तरी सुद्धा ही निवडणूक जी आहे ही पैशापेक्षा महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान महाराष्ट्र धर्म या विषयावर लढली गेलेली निवडणूक आहे. आणि आम्हाला खात्री आहे की या राज्याच्या जनतेनं पैशाच्या प्रवाहात वाहून न जाता महाराष्ट्रासाठी निवडणूक ही मतदान केलं. आमचं स्पष्ट मत होतं की महाराष्ट्र हवाय की अदानी राष्ट्र हवाय. आजच अडाणीवरती अमेरिकेत वॉरंट निघालेले आहे. आम्ही जे म्हणतोय ना, आम्ही जो कहा था, मी जे सांगितलं होतं, आम्ही सांगत होतो की महाराष्ट्र की अडाणी राष्ट्र, हे महाराष्ट्र विकायला काढलेलं आहे अडाणीला. आणि आज ट्रम्प सूत्र हाती घेतल्याबरोबर ट्रम्प प्रशासनानं अडाणीच्या विरुद्ध अटक वॉरंट काढलेलं आहे. $250 मिलियन चं करप्शन लाच देण्याचा प्रयत्न त्यांनी केला टेंडर्स मिळवण्यासाठी. महाराष्ट्रामध्ये धारावी असेल, एअरपोर्ट असेल, अन्य अनेक महत्वाचे टेंडर्स आहेत, MSEB असेल, त्याच्यामध्ये सुद्धा गौतम अडाणीनं, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्याशी संगनमत करून भ्रष्टाचार करून ही सगळ्या जागा आणि टेंडर्स बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आम्ही सुद्धा ट्रम्प प्रशासनाप्रमाणे कारवाई करू या सगळ्या विषयावर, म्हणून आम्हाला पाडण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसा टाकलेला आहे. कोण म्हणते, कोण म्हणते सर? तुम्हाला मी सांगितलेलं आहे की 23 तारखेला 10:30-11 वाजता मी तुम्हाला सांगेन कोण मुख्यमंत्री महाविकास आघाडी. अजून निवडून यायचे आहेत ना, अजून हे सगळे लोक निवडून यायचे आहेत. संख्या किती होते काय होते, पण मी इतकंच सांगेन, काँग्रेस शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना या तिघांना मिळून सत्ता स्थापने इतकं बहुमत आम्हाला प्राप्त होत आहे. बताइए एक्झिट पोल में महाविकास आघाडी को एज नहीं मिल रहा है महायुति. देखिए क्या होता है एक्झिट पोल, किसने किया एक्झिट पोल. देखिए लोकतंत्र में जो मतदान होता है वो सीक्रेट होता है, लोग अपनी बात हमेशा खुलकर नहीं कहते. महाराष्ट्र में इस बार यही हुआ है. कोई आप सैंपल सर्वे 2000-4000 लोगों का स्टेट में ले लेंगे और कहेंगे ये जीत रहा है वो जीत रहा है. हरियाणा में कांग्रेस जीत रही थी एग्जिट पोल के अनुसार. क्या हुआ भाई, क्या हुआ? लोकसभा में मोदी जी को 400 पार दिखा रहे थे एग्जिट पोल वाले, सभी बड़े बड़े चैनल वाले. क्या हुआ आप देखिए, 23 तारीख को 10 बजे तक 11 बजे तक पूरा फैसला आ जाएगा. हम 160-165 सीटें जीतने जा रहे हैं. सर कल शाम तक जब वोटिंग हो रही थी उसी समय नाना पटोले जी की तरफ से एक बयान आया है जिसमें उनका कहना है कि कांग्रेस के नेतृत्व में महाविकास आघाड़ी सरकार बनने जा रही है, तो क्या ये मान लिया जाए कि कांग्रेस का अगला मुख्यमंत्री होगा? नहीं, मैं ये नहीं मान लूंगा और कोई नहीं मानेगा कि महाविकास आघाड़ी की सरकार हम बैठकर तय करेंगे. अगर नाना पटोले जी ने ऐसा कहा है और नाना पटोले जी को कांग्रेस हाईकमांड ने कहा है कि आप मुख्यमंत्री बन रहे हो, तो राहुल गांधी, प्रियंका, सोनिया, खड़गे साहब ने इस प्रकार से ऐलान करना चाहिए. बिटकॉइन वाले मामले में सर, ये बिटकॉइन वाला बोगस है. अडानी पर जो मामला हुआ है अमेरिका में और ट्रम्प प्रशासन ने उसका अरेस्ट वारंट उनको अरेस्ट करने के लिए वारंट निकाला है, ये देश के लिए, मोदी जी के लिए, पूरे बीजेपी के लिए शर्म की बात है. अडानी की वजह से मोदी जी ने इस देश को एक धब्बा लगाया है. आपको बताना चाहता हूं, हिंडनबर्ग वगैरह लोगों का जो चल रहा था ना, उनको क्लीन चिट देने वाले लोग हैं. इसलिए तो महाराष्ट्र में जो लड़ाई हुई चुनाव की कि हम महाराष्ट्र को अडानी राष्ट्र नहीं बनाना चाहते, सब कुछ खरीद लेंगे, सब कुछ बेच देंगे. महाराष्ट्र में धारावी से लेकर एयरपोर्ट तक सब कुछ अडानी को बेच दिया. कैसे बेच दिया? क्योंकि चुनाव में 2000 करोड़ से ज्यादा पैसा अडानी का यहां अब आया है. देवेंद्र फडणवीस,
एकनाथ शिंदे, अजित पवार, प्रधानमंत्री मोदी जी, गृहमंत्री अमित शाह जी, 2000 करोड़ से भी ज्यादा पैसा इस चुनाव में खर्चा हुआ है, वो पूरा पैसा अडानी का है। ये करप्शन है, ये ब्राइब है, और इस प्रकार के ब्राइब के लिए ही ट्रंप प्रशासन ने गौतम अडानी के खिलाफ अरेस्ट वारंट जारी किया है। ये हमारे लिए, देश के लिए शर्म की बात है। ऐसे व्यक्ति के हाथ में देश का पूरा उद्योग मोदी जी दे रहे हैं और पूरी अर्थव्यवस्था मोदी जी दे रहे हैं। डेफिनेटली इसीलिए तो 2000-3000 करोड़ का जो पैसा डाल दिया ना हमको हराने के लिए, कि हम लोग भी ट्रंप प्रशासन की जरा जांच करेंगे, और एक नहीं, ये लोगों के ऊपर 100 से ज्यादा अरेस्ट वारंट निकल सकते हैं। संजय शिरसाट स्वतः हरतो आहे तो। केदार शिंदेवर दारू आणि पैसा वाटपा संदर्भात गुन्हा दाखल झाला असेल तर अशा प्रकारचा सगळ्यात पहिला गुन्हा एकनाथ शिंदेवर व्हायला पाहिजे। पैसे वाटपा संदर्भात जर केदार शिंदे दिघांवरती गुन्हा दाखल झाला असेल तर अशा प्रकारचा विनोद तावडेवरती गुन्हा दाखल झाला पैसे वाटपाचा? नाही झाला। पैसे पकडले त्या हॉटेलमध्ये काही संशयास्पद महिला नाही पकडलं, गुन्हा दाखल झाला का विनोद तावडेंवर? नाही। अख्ख्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिंद्यांचे पैसे पकडले, नाशिकच्या ताज हॉटेलमध्ये 3 कोटी रुपये पकडले, कोणावर गुन्हा दाखल झाला मला सांगा? महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे ह्यांच्यावरती या संदर्भातला पहिला गुन्हा FIR लॉज व्हायला पाहिजे। केदार दिघेवरती काय गुन्हा दाखल करताय? आनंद दिघेंच्या पुतण्यावर, वारसदारावर, हे तुमचं दिघांचं प्रेम आहे। सुभाष कांदेनी कोण आहेत? ते आमदार आहेत। त्यांनी जर भुजबळांना धमकी दिली असेल, तुझा मर्डर होईल, मी हे टीव्हीला पाहिलं, तर निवडणूक आयोग, विद्यमान गृहमंत्री फडणवीस यांची काय जबाबदारी आहे की नाही? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जबाबदारी आहे की नाही? एक आमदार दुसऱ्या उमेदवाराला, तुझा आज संध्याकाळपर्यंत मर्डर होईल, फिक्स आहे तुझा मर्डर? आणि आम्हाला म्हणता तुम्ही कोणत्या प्रकारची भाषा वापरता, तुमचे लोक काय भाषा वापरतात? मर्डरची भाषा वापरतायत। आणि हे देवेंद्र फडणवीस सारखे लोक जे आहेत गृहमंत्री पदावर, मुख्यमंत्री पदावरची माणसं, अमित शहा गृहमंत्री, हा काय चाललंय या राज्यामध्ये? चला थँक्यू। अपक्ष हमारा नंबर कम नाही हो जायगा? आप तो बात कर रहे हैं कि अपक्ष या छोटे दल, हम और हमारे सभी साथी छोटे छोटे दल जो है, शेका पार्टी है, समाजवादी पार्टी है, लेफ्ट के लोग हैं, हम सब मिलकर हमारे पास सरकार बनाने के लिए बहुमत का आंकड़ा हम पार कर रहे हैं। हम 160 या 165 तक सीटें जीत रहे हैं, मैं आपको दावे के साथ कहता हूं। कुठे नाही, आम्ही आज भेटतोय, उद्याही भेटतोय, आम्हाला 2 दिवस भेटून काही चर्चा कराव्या लागतील। पूर्ण स्थिर सरकार, पूर्ण पूर्ण।